मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याआधी मुंबई गोवा महामार्गावर फलकबाजी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री उत्तर द्या अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत। राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातही राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येतंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुपारी सावंतवाडीत प्रचार सभा होणार आहे आणि या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील कुडाळ तालुक्याच्या हद्दीत असलेल्या झाराप गावच्या हद्दीत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि या बॅनरवर मुख्यमंत्री शिंदे यांना काही प्रश्न विचारण्यात आले। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश कवलगेकर। सुरेश, या संदर्भातला अधिकचा तपशील। निश्चितच सध्या राजकीय वातावरण आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापलेलं दिसतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत आणि दुपारी ते बरोबर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दाखल होतील। मात्र काही अज्ञात व्यक्तींनी एक बॅनर झळकले आहेत आणि हे मुंबई गोवा महामार्गावर बॅनर झळकलेत आणि या बॅनरवर बघितलं तर काही प्रश्न आहेत ते विचारलेले आहेत। या प्रश्नामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी आनंद दिघे यांची हत्या केली का होती का असे प्रश्न आहेत ते। याचबरोबर बाळासाहेबांच्या कर्जत फार्म हाऊसवर किती हत्या झाल्या असेही काही प्रश्न आहेत ते सध्या या बॅनरमध्ये दिसतायत। असे चार प्रश्न आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर द्यावं असंही म्हटलं आहे। त्यामुळे राजकीय वातावरण आहे ते तापलेले दिसतंय। एकंदर आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर यांच्या बालेकिल्ल्यात ही जी आहे ती सभा होणार आहे आणि मुख्यमंत्री यावर काय उत्तर देतात हे आता पाहावं लागेल। जी 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 जी, धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।